बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महावीर जयंती निमित्त शहादा येथील उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉक्टर चेतन गिरासे, तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधीक्षक श्रीकांत घुमरे, नायब तहसीलदार सुभाष चौरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, समाजाचे प्रमुख व स्वयंसेवी संस्थांचे प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. शहरात शांतता अबाधित राखणे हे सर्व नागरिकांची जबाबदारी असून प्रशासन आपल्या पद्धतीने शांतता राखण्याचे प्रयत्न करीत असते. नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता सोशल मीडियाचे फेक मेसेज त्यांच्या विरोधात प्रशासन कठोर कारवाई करेल असा इशारा प्रांताधिकारी डॉक्टर चेतन गिरासे यांनी दिलाय. शहादा शहरात कालपासून सोशल मीडियावर फेक मेसेज करणारे पोलीस प्रशासनाकडून शोध घेतले जात असून सायबर क्राईम विभागाला हे प्रकरण सोपवण्यात आले आहे. आतापर्यंत तपासात हा मेसेज 4 जणांनी फॉरवर्ड केला याची माहिती प्राप्त झाली आहे. या चौघांची पूर्ण चौकशी करण्यात येऊन त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असे प्रभारी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख प्रशांत बच्छाव यांनी सांगितले. डीजे न लावता पारंपरिक वाद्यासह जयंती साजरा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच आवाज शासनाच्या नियमानुसार असावा व घोषणाबाजी करताना कुठल्याही समाजात जात तेढ निर्माण होणार नाही किंवा मन दुखावली जाणार नाही याची काळजी घेण्यात यावी असे बैठकीत मांडण्यात आले. त्याला काही रिस्ट्रिक्शन्स असे असतात की त्यामुळे ट्रॅफिकला अडचण यायला नको किंवा रस्ता बंद व्हायला नको, परत कुठल्या समाजाच्या भावना दुखावणार नाही या पद्धतीचे त्यामध्ये साऊंड किंवा ते काय असेल ते घोषणा ते होता कामा नये. आणि टायमिंगच्या बाबतीत साऊंडच्या बाबतीत आपल्याला सर्वात महत्त्वाचं हे आहे, सुप्रीम कोर्टाचे आपल्याला निर्देश आहेत की इंडस्ट्रियल एरियामध्ये 75 डेसिबल, त्यानंतर मिनी इंडस्ट्रियल म्हणजे आपला कमर्शियल एरिया आपण ज्याला म्हणतो तो, त्यानंतर रहिवासी क्षेत्र आणि शांतता क्षेत्र. तर शांतता क्षेत्रामध्ये 40 डेसिबलपर्यंत आपण वाजू शकतो आणि बाकी डेसिबल असेल तर 50 पर्यंत. तर त्या मर्यादेत आपण कुठलंही वाद्य वाजवलं तर त्याला काही अडचण नसणार नाही आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिलला जी जयंती निघणारी आहे त्या जयंतीच्या आधी जी शांतता कमिटीची मीटिंग झाली त्या बैठकीमध्ये शहरातील सगळेच सुज्ञ नागरिक उपस्थित होते, सगळ्या पक्ष संघटनाचे लोक इथे उपस्थित होते. परवा जी रामनवमी झाली त्या रामनवमीमध्ये काही घटना घडली पण पोलीस प्रशासनाने शहाद्यामध्ये चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे काही घटना अनर्थ घडण्यापासून राहून गेला. पण आता बरेचसे आपले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जे प्रेम करणार जी जनता आहे, आपली जो समाज आहे, त्यांच्या मनामध्ये भ्रम आहे की जयंती मिरवणूक निघणार आहे किंवा नाही. तर मिरवणूक निघणार आहे आणि डीजे वाजवले जाईल किंवा जाईल याला आपल्या या बैठकीमध्ये डीजेला विरोध केलेला आहे. MDTV न्यूजसाठी संजय मोहिते, शहादा.